लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहे. यातच नगर दक्षिणमध्ये देखील राजकीय बदलाव दिसण्याची शक्यता आहे. नगर दक्षिणमधून सुजय विखे यांचं नाव भाजपच्या उमेदवारासाठी चर्चेत आहे, तर आमदार निलेश लंके हे देखील लोकसभेसाठी उत्सुक आहे. यातच निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या. लंके व शरद पवार यांची भेट झाली अशी जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र लंके यांनी अफवा असल्याचं बोलून दाखवत सर्व चर्चा धुडकावून लावल्या. मात्र असे असले तरी लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेले टेन्शन बरंच काही सांगून जात होतं. दरम्यान राजकारणात कधीही काही होऊ शकतं असं सूचक वक्तव्य लंके यांनी केलं. मात्र लंके यांचा पक्षप्रवेश का लांबला हे अनुत्तरित आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात मोठी राजकीय घडामोड घडणार हे मात्र नक्की. राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या पार पडणार आहे. त्यापूर्वी राजकीय पक्षांकडनं स्थानिक पातळीवर मोर्चे बांधणी देखील सुरू आहे. इच्छुक उमेदवारांकडनं मतदारसंघांमध्ये वावर वाढला आहे. नागरिकांच्या भेटीगाठी घेणं देखील सुरू झालंय. यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे. सध्या लंके हे महायुतीत आहे, तर नगर दक्षिणच्या जागेवर भाजपचा दावा आहे. यामुळे लोकसभेसाठी महायुतीकडनं लंके यांना उमेदवारी मिळणार अशी शक्यता तशी कमीच आहे. जर लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ असं जयंत पाटील यांनी बोलून दाखवलं होतं. आपण लोकसभेच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवले असल्याचं देखील लंके यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे ते लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट झाल्याचं देखील बोललं जात होतं. महानाट्याच्या माध्यमातून तब्बल 4 दिवस मोठा कार्यक्रम लंके यांनी नगर शहरात घेतला. दक्षिण मतदारसंघातील नागरिकांपर्यंत या माध्यमातून त्यांनी मोठा संपर्क साधला. अमोल कोल्हे यांनी देखील लंके यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण दिले. मात्र शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत पवार यांना लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी आपल्याला काहीच माहीत नसल्याची गुगली टाकली. माध्यमांमध्ये चर्चा रंगली, लंके यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मग खुलासा करण्याचं ठरवलं. मात्र राजकारणात कधीही काही होऊ शकतं असंही त्यांनी बोलून दाखवलं. लंके आणि शरद पवार यांची भेट झाली अशी चर्चा रंगली. मात्र आपण पवार यांना भेटलोच नाही असं लंके यांनी बोलून दाखवलं. त्यातच अमोल कोल्हे यांच्याशी लंके यांची भेट झाली. मात्र यात काहीच राजकीय चर्चा झाली नाही असंही लंके यांनी सांगितलं. मात्र लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत शरद पवारच निर्णय घेतील असे कोल्हे यांनी बोलून दाखवलं. त्यामुळे लंके तुतारी फुंकणार या चर्चांना बळ मिळालं. मात्र पत्रकार परिषदेमध्ये आपण महायुतीत आहोत आणि पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढू असं लंके यांनी स्पष्ट केलं. हे सगळं सांगत असताना लंके यांच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन स्पष्टपणे दिसत होतं. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात सहभागी झालेले आमदार निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार अशी चर्चा सुरू होती. पुण्यात जात लंके यांनी पवारांची भेटही घेतली, पण अचानक पक्षप्रवेश लांबला अशा चर्चा देखील रंगल्या. पवारांची भेट घेतलीच नाही, मात्र राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही असे सूचक विधान लंके यांनी केलं. लोकसभेच्या अनुषंगाने भाजपची लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली. लवकरच महाराष्ट्रातील उमेदवारांची देखील यादी जाहीर होईल. भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून सुजय विखे यांचं नाव चर्चेत आहे, मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा झाली नाही. किंबहुना त्यांची उमेदवारी डळ मिळत आहे. दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर झाला नसल्याने राष्ट्रवादीकडनं देखील आपल्या उमेदवाराची पत्ते गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. भाजपकडनं विखेंना उमेदवारी जाहीर झाली तर लंके शरद पवार गटाकडनं उमेदवार असतील. त्याचवेळी लंके राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चांना हवा मिळत आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच लेट्स अपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.